हाय हॅलो नमस्कार, मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज थोडासा आवाज कमी येईल, कारण म्हणजे इथं पुण्यामध्ये खूप ट्रॅफिक लागलं आहे आणि मी पुण्यामध्ये आत्ता आणि खूप आवाजसुद्धा येतो आहे, म्हणजे हॉर्न्सचा वगैरे. आणि मला आत्ता ब्लॉग बनवणं पण हे कारण मला आज पुन्हा रिटर्न गावाला जायचं आहे, त्याच्यामुळे आज तर घरी जाऊन मला ब्लॉग बनवणं होणारच नाही आणि कालसुद्धा ब्लॉग आला नाही, त्यामुळं खूप साऱ्या आधीच्या ब्लॉग्सला सुद्धा कमेंट्स आल्या. आणि ठीक आहे, मला तुमच्या कुठल्याच कमेंट्स आन्सर करायला नाही जमलं एवढ्या 4-5 दिवसामध्ये, जास्त नाही जमले. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी प्रत्येक कमेंट्स आन्सर देणार आहे, मी माझ्या पद्धतीने देणार आहे. म्हणजे खूप काही काही वेगळ्या कमेंट्स होत्या, म्हणजे खरं आहे सोशल मीडियावर यायचं म्हटलं तर दोन्ही गोष्टी घेऊन यावंच लागतं, तर त्यांना पण मी आन्सर देणार आहे, पण जास्त रिॲक्ट होणार नाही, माझ्या पद्धतीने आन्सर देणार आहे. कारण मला त्या आपण समाजसुधारक तर नाही बनू शकत आणि त्यांची टेंडन्सी पण नाही हे करू शकत, तर त्यामुळं ठीक आहे. आणि ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे खूप आवाज येत असेल गाड्यांचा, ब्लॉग न येण्याचं कारण म्हणजे 2-3 दिवस अचानक त्या ट्रेन्स वगैरे सगळ्या कॅन्सल झाल्या, त्यानंतर फ्लाईटचे पण तिकीट खूप महागले, त्याच्यामुळे लवकर येणं जरुरीचं होतं, त्यासाठी मग लगेच आले आणि त्यामुळं ब्लॉग बनवणं नाही जमलं. आणि आल्यानंतरसुद्धा खूप दमल्यागत झालं, कारण कंटिन्यू प्रवासच झाला हा आठवडा, माझा प्रवासातच गेला, त्याच्यामुळे मला खूप दमल्यागत झालं, खूप म्हणजे अगदी माझे पाय तर थरथर कापत होते, एवढा जास्तच प्रवास झाला. मला जास्त बंगाल पण नाही दाखवायला जमलं, त्याचं कारण मी आधीच्या ब्लॉगमध्येच क्लिअर केलं आहे. त्यानंतर जे काही बंगालचे ब्लॉग आले त्यामध्ये एकच ड्रेस होता, येल्लो कलरचा ड्रेस होता, तर त्याला एक कमेंट होती की एकच ड्रेस किती दिवस वापरतीयेस, किंवा भिकाऱ्यागत एकच ड्रेस किती दिवस वापरतीये. तर तो ड्रेस ज्या दिवशी घातलेला त्याच दिवशी ते 3 ब्लॉग मी बनवले. जर त्याचं टायमिंग बघितलं तर त्या माझ्या रूमचा ब्लॉग सकाळचा होता, त्यानंतर जो स्वीट मार्केटचा बनवला त्यातच मी रेल्वेचं पण बोलले होते की रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे खाऊचे दुकान आहेत त्यात एवढं एवढं सामान एवढ्या एवढ्या रुपीजला भेटतं, आणि तिथूनच लगेच माझा ट्रेनचा प्रवास पण कंटिन्यू झाला. त्यामुळे जे काही ब्लॉग बनले होते तर ते त्याच दिवशी बनले होते, त्यामुळे तो ड्रेस तेवढाच वापरला. ठीक आहे, तुझी कमेंट पण साहजिक आहे की तुला प्रश्न पडला असेल एकच ड्रेस किती दिवस वापर, तरी आता मी ब्लॉगसाठी थोडं अपडेट वगैरे राहते, नाहीतर जर तसं म्हटलं तर माझे घरी तर मी ह्याच ड्रेसवर असते आणि मी भिकारी आहे का मी कोण आहे ही येणारी वेळच सांगेन, कारण ह्या गोष्टीवर स्वतः एक्सप्लेन करण्यापेक्षा येणारी वेळ चांगलंच सांगते किंवा समोर व्यवस्थित ती प्रेझेंट पण होते. त्यानंतरची कमेंट म्हणजे स्किनसाठी ट्रीटमेंट वगैरे घे, तर म्हणजे मी थोडीशी चौकशी केली होती, मला येतात पिंपल्स जातात आणि मी कधी कधी फोरहेड जाऊन ब्लॅक हेड्स वगैरे पण येतात किंवा काळे डाग वगैरे पण पडतात, पण त्या ॲटोमॅटिक जातात. आणि त्याची ट्रीटमेंटचा जर विषय म्हटला तर त्याची ट्रीटमेंट घ्यायची असेल तर प्रेग्नन्सी अवॉइड करायला लागते, त्याच्यामुळे मी ती ट्रीटमेंट घेतली नाही. जेव्हा मला एक बाळ वगैरे होईल आणि तरी पण मला पिगमेंटेशन किंवा डार्कनेस ह्या गोष्टींचा त्रास राहिलाच, तेव्हा मग मी घेईन ती ट्रीटमेंट, पण आत्ता मी ती घेणार नाही आहे कारण माझ्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट प्रेग्नन्सी आहे, सो मी ती ट्रीटमेंट घेणार नाही आत्ता. अजून दुसरी गोष्ट म्हणजे छान ब्लॉग्स येत आहेत किंवा बंगाल नाही पाहायला भेटलं, मान्य तुम्ही मला बंगालच्या ब्लॉगला खूप सारं प्रेम दिलं, माझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा पण केल्या बंगालच्या ब्लॉगसाठी, पण कोइन्सिडन्सली आणि तिकीट नाही म्हटलं तरी अगदी 40-41 हजारावर जाऊन थांबलेलं, आणि आमच्याकडं एकाच सोडा दोघांचं तिकीट काढायला पण एवढी अमाऊंट का नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं की ठीक आहे एकच ट्रेन अवेलेबल होती, जसं जाईल नशिबाने तसं जाईल, आणि ती पण नाही भेटले त्याचं सीट, मग जी होती बायर ती डायरेक्ट पुण्यामध्ये आले. आणि हो, खूप कमेंट होत्या नागपूरमधून येणार आहे का, तर नागपूरमधून बाय ट्रेन असल्यामुळे तिकडून गेलते, पण मी येताना डायरेक्ट पुण्यामध्येच येऊन थांबले. खूप इच्छा होती मनमोकळेपणाने संवाद साधायची, पण काही कारणास्तव तो राहूनच जातोय. तर ह्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन तुम्हाला, जर आमच्याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल, कारण खूप नवीन मेंबर्स आपल्याला ॲड झालेत त्यांना खूप गोष्टी माहीत नाहीत, तर तुम्ही नक्की कमेंट करू शकता, कारण 1-2 ब्लॉग म्हणजे 1-2 दिवसात तुमच्या कमेंट्सच्या आन्सरचा ब्लॉग नक्की येऊन जाईल, कारण आता ह्यांची पण 2-3 दिवस सुट्टी राहिलेली आहे आणि त्यानंतर खूप मोठ्या डिस्टन्सने येणार आहेत, त्यांना बाहेर ड्युटी जायचं आहे, त्याच्यामुळं
आम्ही लवकर भेटणार सुद्धा नाही आहेत आणि सोबतचे व्लॉग्स पण नाही पाहायला भेटणार. पण तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा जो काही व्लॉग आहे तो दोघे मिळून देण्याचा नक्की प्रयत्न करू. त्यामुळे ह्या कमेंट्समध्ये तुम्ही नक्की तुम्हाला काय हवे ते प्रश्न विचारू शकता. कदाचित हा व्लॉग पण कमी जास्त झाला असेल किंवा कोणाला तरी हर्ट पण झालं असेल किंवा काही झालं असेल, तर माझा तसा हेतू नव्हता. मी माझ्या गोष्टींकडून तुम्ही जसे मला तुमच्या जे काय होतं ते कमेंटच्या थ्रू विचारलं, तर त्याचं व्लॉगच्या थ्रू मी माझ्या पद्धतीने आन्सर देते. तर ठीक आहे, कदाचित अजून पण म्हणते आवाज कमी येत असेल कारण इथं खूप ट्रॅफिक झालं आहे, काहीतरी पुढं झालं आहे त्याच्यामुळे. त्यामुळे हॉर्न्स कंटिन्यू चालूच आहेत. तर हा पण ब्लॉग इथंच एंड करते. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या आणि झोप नसल्यामुळे डोळे वगैरे पण पूर्ण सुजलेले. तर हा ब्लॉग पण एंड करते आणि थोडीशी रेस्ट घेते आणि नंतर छान छान ब्लॉग्स तुमच्या भेटीला नक्की घेऊन येते. सो बाय.